नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या विशेष बुलेटिनमध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवघ्या राज्यामध्ये, अवघ्या देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलंय, आणि त्याचं कारण आहे गेल्या 4 वर्षांमधली महाराष्ट्रातली बदललेली राजकीय परिस्थिती. सध्याचं महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी, पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी जोरात सुरू आहे. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, उमेदवारी अर्ज भरले जात आहेत, मात्र अनेक ठिकाणी जागा वाटपाचा, उमेदवार निवडीचा घोळ सुटता सुटत नाहीये. चित्र महायुतीतही तसंच आहे आणि महाविकास आघाडीमध्येही तसंच आहे. हे सगळं करत निवडणुकांना सामोरा जात असलेला महाराष्ट्र 4 जून या तारखेकडे नेमकं कसं पाहतो, महाराष्ट्राचा 4 जून साठीचा मूड नेमका काय आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, महाविकास आघाडीला पुढे न्यायचं की महायुतीला पुन्हा एकदा सत्तेवर बसवायचं, महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी पोल काय सांगतो, लोकांचं मन काय सांगतं, हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला एबीपी माझा आणि सी वोटरच्या या आजच्या ओपिनियन पोलमधून. आजच्या ओपिनियन पोलमध्ये काय असेल, आजच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट असेल.